आपण आहोत सध्या ज्ञानमाता हायस्कूलच्या प्रांगणामध्ये. इथे 3 दिवस चालणारा आहे विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग, इन्स्पायर्ड अवॉर्ड त्याचं नाव. नेमकं या इन्स्पायर्ड अवॉर्डमध्ये हे जे मॉडल आहे रोबोटसारखं दिसत आहे, हे ॲग्रिकल्चर रोबोट यावर आपण नाव पाहता. नेमकं हे ॲग्रिकल्चर रोबोट काय आहे जाणून घेऊया या ओम निस्ताने या विद्यार्थ्यांकडून. नेमकं काय बेटा सांग बरं थोडं. माझं नाव विठ्ठल निस्ताने, माझ्या शाळेचे नाव कोशटवार गर्लकान विद्यालय पुसद जिल्हा यवतमाळ, आणि या प्रोजेक्टचं नाव ॲग्रिकल्चर मल्टीपर्पज रोबोट. आजकालच्या काळामध्ये मजूर मिळत नाही, त्यासाठी आम्ही ॲग्रिकल्चर रोबोट बनवलेला आहे. शेतात गवत कापण्यासाठी जे उपकरण वापरले जाते त्याच्यासाठी आम्ही ग्रास कटर बनवलेले आहे. आपल्याला जितक्या लेवलची कापणी किंवा वखरणी करायची असेल आपण तितक्या लेवलवर करू शकतो. हे याचं काय नांगरणी सुरू आहे का काय सुरू आहे? आपल्याला जर का नांगरणी करायची असेल तर आपण त्याला खाली करू शकतो. आपलं काम झालं तर आपण याला वर पण करू. म्हणजे या सर्व एकाच मॉडेल मध्ये आपण कापणी पण करू शकतो, फवारणी पण करू शकतो, नांगरणी पण करू शकतो, वखरणी पण करू शकतो. अरे वा छान. आणखी काय काय आहे या मॉडेल मध्ये? आणखी आपल्याला जर का रात्रीचे काम करायचे असेल, जास्त वेळ झाला आपल्याला रात्रीचे आपल्याला काम करायचे असेल तर हे फोकस आहे. हे पेरणी यंत्र आपल्याला जर का पेरणी करायचे असेल, जे धान्य पेरायचं आपण त्याच्यात भरून घेऊ शकतो. म्हणजे अरे वा, यामध्ये पेरणी पण आहे. खूपच छान. याकरता तुला कोणी कोणी मार्गदर्शन केलं?